15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, सगळ्यांना गडबड ती झेंडा वंदनाची. शाळा, कॉलेज, ऑफिस अशा सर्व ठिकाणी राष्ट्रध्वजाला मानवंदना, रांगोळ्या, देशभक्तीपर गीते, जय हिंदचे नारे, या सर्वांनी अचानक जागृत झालेली ती देशभक्ती. आठवण त्या सर्व वीरांची, त्यांच्या त्यागाची, कर्तव्यनिष्ठेची, ध्येयनिष्ठेची, एकात्मतेची, राष्ट्रभक्तीची, भारतीय होण्याची एक जाणीवच. थोड्या वेळापुरता का होईना, जात, धर्म, पंथ, संसार, परमार्थ सर्व विसरून जनगणमनमध्ये सगळेच गुंग. झेंडा उंचा रहे हमारा हा एकच ध्यास. वेळोवेळी देशावर आलेली संकटे व त्यावर दिमाखाने, ताकदीने, एकतेने या भारतीयांनी केलेली ती मात, त्या स्वातंत्र्याचा हा आनंदोत्सव. क्षणभर विचार आला, मी नाही का काही करू शकत देशासाठी, मी तर सीमेवर नाही, मग माझे काही कर्तव्य नाही का? मी जिथे आहे, ज्या क्षेत्रात आहे, तिथे मी पूर्ण निष्ठेने काम करतो का? माझे सर्वस्व हे देशासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, अशी भावना मनामध्ये येते का? स्वातंत्र्य म्हणजे फक्त विजय व आनंदोत्सव नव्हे, तर ती एक जबाबदारीच. आपल्या पूर्वजांनी त्यांच्या कर्तृत्वाने आपल्याला दिलेले हे स्वातंत्र्य. या स्वतंत्र भारतामध्ये राहून चला तर आपापल्या क्षेत्रांमध्ये उत्तुंग प्रगतीचा ध्यास धरूया. भारत हा विश्वगुरू होऊ पाहतोय. चला तर एकत्र येऊन कर्तव्यनिष्ठ होऊन या भारत देशाला, आपल्या या मातृभूमीला महासत्ता बनवूया. जय हिंद.